नमस्कार मित्रांनो एम यू सी बी एफ महाराष्ट्र अर्बन कोऑपरेटिव्ह बँक्स फेडरेशन लिमिटेड भरती दोन हजार तेवीसला सुरुवात झालेली आहे तर मित्रांनो यामध्ये तुम्हाला ट्रेनी ज्युनियर क्लर्क टेनी क्लर्क आणि ट्रेनी, ट्रेनी सिनियर क्लर्क अशा विविध पदांकरता इथे अर्ज सादर करायचे आहे तर हा अर्ज तुम्हाला कशाप्रकारे भरायचा आहे त्याचबरोबर अर्ज कसा पाठवायचा तुम्हाला ईमेल करून हा अर्ज पाठवायचा आहे तर कोणत्या ईमेल आय डीवर पाठवायचा आहे त्याचबरोबर तुम्हाला पेमेंट कसं करायचं आहे संपूर्ण माहिती याच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत तर चला सुरू करू आजचा व्हिडिओ या छोट्याशा इंट्रोनंतर तर मित्रांनो तुम्ही स्क्रीनवरती बघू शकता हा अर्जाचा नमुना आहे हाच अर्जाचा नमुना तुम्हाला डाउनलोड करून घ्यायचा आहे आणि यामध्ये तुमची संपूर्ण माहिती इथे फिलअप करायची आहे तर तुम्हाला माहिती कशाप्रकारे इथे भरायची आहे हे आता आपण इथे जाणून घेऊया तर तुम्ही स्क्रीनवरती बघू शकता मित्रांनो हे आपल्या अप्लिकेशन फॉर्मचे पहिले पेज आहे तर यामध्ये तुम्हाला काय भरायचे आहे तर सर्वप्रथम इथे तुम्हाला अप्लाइड फॉर द पोस्ट ऑफ म्हणजे ज्या पोस्टकडे तुम्हाला अप्लाय करायचं आहे त्या पोस्टचं नाव तुम्हाला इथे क्लिअरली लिहायचं आहे तर तुम्ही इथे बघू शकता ट्रेनी ज्युनियर क्लर्क तर मित्रांनो तुम्हाला ज्या पोस्ट करता अप्लाय करायचं आहे ते तुम्ही आधीच इथे बघून घ्यायचं आहे तुम्ही स्क्रीनवरती आहात मित्रांनो हे ऑफिशियल पी डी एफ आहे यामध्ये ज्या पोस्टकरता इथे वॅकन्सीज आहे ती संपूर्ण पोस्टचे नाव त्याची माहिती तुम्हाला इथे दाखवलेली आहे तर तुम्ही हे संपूर्ण पीडीएफ फाईल इथे वाचून घ्यायची आहे तुम्ही इथे बघू शकता ट्रेडनी ज्युनियर क्लर्क तर या पोस्ट करता किती जागा आहे त्यानंतर नोकरी ठिकाण कोणता आहे वयोमर्यादा काय आहे संपूर्ण माहिती तुम्हाला इथे बघायला मिळतील तर ही पी डी एफ फाईल मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तसेच आमच्या टेलिग्राम ग्रुपवरती शेअर केलेली आहे तर तेथून तुम्ही पी डी फाईल डाउनलोड करून घ्यायची आहे आणि त्याचबरोबर तुम्हाला योग्य प्रकारे वाचून घ्यायचं आहे की तुम्हाला कोणत्या पदाकरिता इथे अर्ज करायचा आहे आणि त्यानंतरच तुम्हाला इथे ठरवायचं आहे की तुम्हाला कोणत्या पोस्टकरता इथे अप्लाय करणार आहात तर इथे पोस्टचं नाव लिहिल्यानंतर इकडे तुमचा पासपोर्ट साईज फोटो तुम्हाला इथे लावायचा आहे तर इथे तुम्हाला लक्षात ठेवायचा आहे मित्रांनो तीन महिन्यापेक्षा जुना फोटो तुम्हाला इथे लावायचा नाही आहे तुम्हाला तुमचा लेटेस्ट पासपोर्ट साईज फोटो इथे लावायचा आहे त्यानंतर तुमचं फुल नेम तर तुमचं पूर्ण नाव तुम्हाला यामध्ये इथे लिहायचं आहे तर तुम्हाला इथे एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे तुमचं पूर्ण नाव तुम्हाला ब्लॉक लेटर म्हणजे कॅपिटल लेटरमध्ये इथे लिहायचं आहे त्यामध्ये सर्वप्रथम तुमचं सरनेम म्हणजे तुमचं आडनाव तुम्हाला लिहायचं आहे त्यानंतर तुमचं नाव आणि शेवटी तुमच्या वडिलांचं नाव तर अशा प्रकारे तुमचं नाव तुम्हाला यामध्ये इथे लिहून घ्यायचं आहे त्यानंतर खाली बघा मित्रांनो हे थोडा महत्त्वाचा पॉईंट आहे मेडन नेम तर मित्रांनो जर तुम्ही इथे मॅरेज म्हणजे मॅरेड वुमन असेल ज्या मुलींचे लग्न झालेले आहे तर त्यांचं तुम्हाला इथे लग्न आधीचं नाव लिहायचं आहे तर तुम्ही इथे बघू शकता मेडन नेम बिफोर मॅरेज नेम तर तुमचं लग्नाआधी जे नाव असेल ते नाव तुम्हाला यामध्ये इथे लिहायचं आहे तर जर तुम्ही पुरुष असाल तर तुम्हाला यामध्ये इथे काही भरायची आवश्यकता नाही आहे तुम्हाला हे सिम्पली ब्लँक सोडायचं आहे त्यानंतर डेट ऑफ बर्थ तुमची डेट ऑफ बर्थ तुम्हाला यामध्ये इथे लिहून घ्यायची आहे त्यानंतर खाली तुमचं जेंडर या बॉक्समध्ये तुम्हाला अशा प्रकारे इथे टिक करायची आहे त्यानंतर खाली बघा मित्रांनो एज ॲज ऑन सतरा पाच दोन हजार तेवीस तर मित्रांनो या दिवशी तुमचं वय किती महिने किती वर्ष किती महिने आहे ते तुम्हाला यामध्ये इथे लिहायचं आहे तर तुमचं वय कशाप्रकारे काढायचं हे सुद्धा मी तुम्हाला ते इथे सांगणार आहे तर तुमचं वय काढण्याकरता सर्वप्रथम तुम्हाला किसान आर के डॉट ऑनलाईन या ऑफिशियल वेबसाईटवरती यायचं आहे वेबसाईटची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे त्यावरती क्लिक करून तुम्ही डायरेक्ट या पेजवरती इथे रिडायरेक्ट करू शकता तर यानंतर तुम्ही इथे बघता ट्रेंडिंग अशा प्रकारे ऑप्शन तुम्हाला दिसत आहे आणि यामध्ये एज कॅल्सी असं ऑप्शन तुम्हाला दिसत आहे तर या ऑप्शनवरती तुम्हाला इथे क्लिक करायची आहे या ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर तुम्ही इथे बघता एज कॅल्क्युलेटर इथे ओपन झालेला आहे तर यामध्ये सर्वप्रथम तुम्हाला तुमचे डेट ऑफ बर्थ इथे लिहायचे आहे तर जे तुमची डेट ऑफ बर्थ असेल ते तुम्हाला यामध्ये इथे लिहून घ्यायचे आहे आणि त्यानंतर एज ॲट द डेट ऑफ तर तुम्हाला कोणत्या दिवशीची डे वय इथे काढायचे आहे तर तुम्ही इथे बघू शकता सतरा पाच दोन हजार तेवीस तर हीच डेट तुम्हाला यामध्ये इथे भरायचं आहे तर तुम्हाला सतरा पाच दोन हजार तेवीस अशा प्रकारे इथे भरून घ्यायची आहे आणि त्यानंतर कॅल्क्युलेट या ऑप्शनवरती तुम्हाला क्लिक करायची आहे या ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर तुम्ही इथे बघू शकता तेवीस वर्ष आणि आठ महिने अशा प्रकारे माझा एज मला इथे दाखवत आहे तर हेच वय तुम्हाला आपल्या अप्लिकेशन फॉर्ममध्ये इथे लिहायचं आहे तर तुम्ही इथे बघू शकता तेवीस वर्ष आणि आठ महिने अशा प्रकारे मी इथे लिहिलेलं आहे दिवस लिहायचं काम तुम्हाला इथे नाही आहे त्यानंतर ही तुमचा रेसिडेन्स ॲड्रेस तर तुमचा रेसिडेंटल ॲड्रेस तुम्हाला यामध्ये इथे प्रॉपर लिहून घ्यायचा आहे त्यानंतर तुमचा पिनकोड तुम्हाला इथे लिहायचा आहे त्यानंतर तुमची डिस्ट्रिक्ट जी असेल ते तुम्हाला लिहायची आहे त्यानंतर खाली तुम्हाला तुमची ईमेल आय डी इथे लिहायची आहे तर मित्रांनो इथे थोडं तुम्हाला लक्ष द्यायचं आहे तुमची प्रॉपर ईमेल आय डी तुम्हाला स्पष्टपणे यामध्ये इथे लिहायची आहे कारण की समोर जे हॉल तिकीट येईल ते तुम्हाला तुमच्या ईमेल आय डीवरच मिळणार आहे त्यामुळे तुम्हाला प्रॉपर तुमची ईमेल आय डी यामध्ये इथे लिहून घ्यायची आहे त्यानंतर अल्टरनेट ईमेल आय डी तर तुमच्याकडे आणखी दुसरी ईमेल आय डी असेल तर ती ईमेल आय डी तुम्ही इथे ॲड करू शकता परंतु जर तुमच्याकडे एकच ईमेल आय असेल तर तुम्हाला इथे अल्टरनेट ईमेल आय डी लिहायची आवश्यकता नाही आहे तुम्ही इथे ब्लँकसुद्धा सोडू शकता त्यानंतर खाली तुम्हाला तुमचा मोबाईल क्रमांक लिहायचा आहे हे सुद्धा अति आवश्यक आहे मित्रांनो तुमचा प्रॉपर मोबाईल नंबर तुम्हाला यामध्ये या इथे लिहून घ्यायचा आहे त्यानंतर अल्टरनेट मोबाईल नंबर जर तुमच्याकडे दुसरा मोबाईल नंबर असेल तर तुम्ही इथे लिहू शकता अदरवाईज तुम्हाला इथे काही लिहायची आवश्यकता नाही आहे त्यानंतर तुमचा पॅन कार्ड नंबर तुम्हाला इथे लिहायचा आहे त्याखाली तुमचा आधार कार्ड क्रमांक तुम्हाला यामध्ये इथे लिहून घ्यायचा दुखा आहे तर मित्रांनो अशा प्रकारे आपल्या अप्लिकेशन फॉर्मचे पहिले पेज इथे संपलेले आहे त्यानंतर हे आपल्या अप्लिकेशन फॉर्मचे सेकंड पेज आहे तर यामध्ये तुम्हाला सर्वप्रथम एज्युकेशनल क्वालिफिकेशन तर तुमचे शैक्षणिक पात्रता याबद्दल माहिती तुम्हाला यामध्ये इथे भरायची आहे ज्यामध्ये सर्वप्रथम एस एस सी म्हणजे तुमच्या दहावीबद्दल माहिती तुम्हाला यामध्ये इथे भरायची आहे तुमची युनिव्हर्सिटी म्हणजे तुमचं बोर्ड तुम्हाला इथे लिहायचं आहे त्यानंतर इयर ऑफ पासिंग ज्यावर्षी तुम्ही तुमची दहावी उत्तीर्ण आल ते वर्ष आणि इकडे तुमचे पर्सेंटेज तर अशाच प्रकारे तुमची बारावीची माहिती सुद्धा तुम्हाला इथे भरायची आहे त्यानंतर खाली तुम्हाला ग्रॅज्युएशन तर तुमच्या ग्रॅज्युएशनबद्दल माहिती तुम्हाला यामध्ये इथे भरायची आहे त्याआधी तुम्हाला लक्ष ठेवायचे आहे स्पेसिफाय डिग्री तर मित्रांनो जे तुमची डिग्री असेल त्या डिग्रीचे नाव तुम्हाला खाली इथे लिहून घ्यायचे आहे तुम्ही इथे बघू शकता मी इथे बी ए म्हणजे माझं बी ए झालेलं आहे त्यामुळे मी इथे बी ए डिग्री लिहिलेलं आहे तर तुमची जे डिग्री झालेली असेल ते तुम्हाला इथे समाविष्ट करायचे आहे स्पेसिफाय करायची आहे त्यानंतर तुमची युनिव्हर्सिटी इयर ऑफ पासिंग आणि तुमचे पर्सेंटेज तुमचे ही वर्ष मिळूनचे पर्सेंटेज तुम्हाला यामध्ये इथे लिहायचे आहे त्यानंतर जर तुमचं पोस्ट ग्रॅज्युएशन झालेलं असेल तर ती माहिती तुम्ही यामध्ये इथे ॲड करू शकता जर तुमचं पोस्ट ग्रॅज्युएशन नसेल झालं तर तुम्हाला यामध्ये काही ॲड करायची आवश्यकता नाही आहे त्यानंतर खाली बघा मित्रांनो ॲडिशनल प्रोफेशनल क्वालिफिकेशन तर यामध्ये तुम्ही इथे बघू शकता तुम्हाला इथे काही कोर्सेस त्यांनी दिलेले आहेत तर या कोर्सपैकी तुमचे जर काही कोर्स झालेले असेल तर त्याबद्दल ता माहिती तुम्ही इथे भरू शकता तर खाली तुम्ही इथे बघू शकता एम एस सी आय टी ज्या पोस्टकडे तुम्ही अप्लाय करतात त्या पोस्टकडात जे कोर्सेस आवश्यक असेल त्या कोर्सेसबद्दल माहिती तुम्हाला या बॉक्सेसमध्ये इथे भरायची आहे तर मी ज्या पोस्ट करता अप्लाय करतात त्या पोस्टकरता मला एम एस सी आय टी इथे आवश्यक आहे त्यामुळे मी इथे एम एस सी आय टीबद्दल माहिती भरलेली आहे तर एम एस सी आय टीचं पासिंग इयर मला इथे लिहायचं आहे तर तुम्ही इथे बघू शकता माझं पासिंग इयर मी इथे लिहिलेलं आहे त्यानंतर इंग्लिश टायपिंग स्पीड तर मला टायपिंगसुद्धा इथे आवश्यक आहे त्यामुळे टायपिंगचंसुद्धा डिटेल इथे भरणार आहे तर टायपिंगचा स्पीड इथे विचारलं गेलेला आहे त्यामुळे मी इथे फोर्टी वर पर मिनिट आणि इथे पासिंग इयर माझं लिहिलेलं आहे तर अशाच प्रकारे मराठी टायपिंगचा स्पीडसुद्धा मी यामध्ये इथे लिहिलेला आहे तर तुम्हालासुद्धा ही संपूर्ण माहिती इथे योग्य प्रकारे भरून घ्यायची आहे त्यानंतर खाली बघा मित्रांनो अदर्स जर तुम्ही या व्यतिरिक्त आणखी कोणता कोर्स इथे केलेला असेल तर त्या कोर्सबद्दल माहितीसुद्धा तुम्ही यामध्ये इथे भरू शकता तर तुम्ही बघू शकता अशा प्रकारे तुम्हाला कोर्सचे नाव इथे लिहायचे आहे आणि त्यानंतर तुमचं पासिंग इयर तुम्हाला यामध्ये इथे लिहून घ्यायचे आहे तर अशा प्रकारे ही ॲडिशनल क्वालिफिकेशनची माहिती तुम्हाला यामध्ये इथे भरायची आहे त्यानंतर खाली बघा मित्रांनो वर्क एक्सपिरियन्स तर तुम्हाला या पोस्टकरता इथे एक्सपिरियन्स असणे आवश्यक आहे तर तुम्हाला एक्सपिरियन्सबद्दल डिटेल इथे भरायची आहे तर सर्वप्रथम एम्प्लॉयर म्हणजे ज्या ठिकाणी तुम्ही तुमचा एक्सपिरियन्स घेतला तुम्ही, 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 तुम्ही याआधी काम करत होता ते ठिकाण तुम्हाला यामध्ये इथे लिहायचं आहे किंवा त्या कंपनीचं नाव व्यवस्थापनेचं नाव तुम्हाला यामध्ये इथे भरायचं आहे त्यानंतर डिझायनेशन तर तुमची पोस्ट कोणती होती त्या पोस्टचं नाव तुम्हाला इथे लिहायचं आहे त्यानंतर डेट ऑफ जॉईनिंग ज्या दिवशी तुमची जॉईनिंग झाली ज्या दिवशी तुम्ही कामाला सुरुवात केली ती तारीख तुम्हाला यामध्ये इथे लिहायची आहे त्यानंतर तुमचं प्रमोशन कधी झालं ती डेट तुम्हाला यामध्ये इथे लिहायची आहे त्यानंतर पोर्टफोलिओ हँडल जर तुम्ही पोर्टफोलिओ हँडल करत असाल ते ते तुम्हाला इथे लिहायचं आहे अदरवाईज तुम्हाला यामध्ये इथे डॅश करून द्यायची आहे त्यानंतर लेवल ऑफ मॅनेजमेंट तर तुमच्या व्यवस्थापनाची लेव्हल कशी होती तुम्हाला यामध्ये इथे लिहायची आहे या व्यतिरिक्त जर तुम्ही आणखी कोणत्या ठिकाणी इथे जॉब केलेला असेल एक्सपिरियन्स घेतलेला असेल तर त्याबद्दल माहिती तुम्ही यामध्ये इथे भरू शकता अदरवाईज तुम्हाला यामध्ये काही भरायची आवश्यकता नाही आहे तर आपल्या अप्लिकेशन फॉर्मचे सेकंड पेजसुद्धा इथे संपलेले आहे तर हे आपल्या अप्लिकेशन फॉर्मचे थर्ड पेज आहे तर यामध्ये तुम्हाला अचिव्हमेंट्स तर तुमच्या बद्दल माहिती तुम्हाला यामध्ये इथे लिहायची आहे तर हे कंपल्सरी नाही आहे मित्रांनो जर तुमच्याकडे कुठल्याही प्रकारचे अचिव्हमेंट्स म्हणजेच तुम्ही स्पोर्ट्समध्ये त्यानंतर सायन्स एक्झिबिशन किंवा अशा कुठल्याही प्रकारच्या एन सी सी असू शकते तर जे तुमचे अचिव्हमेंट्स असेल तर त्याबद्दल माहिती तुम्ही यामध्ये इथे भरू शकता तर तुम्ही बघू शकता मी यामध्ये इथे स्पोर्टबद्दल माहिती भरलेली आहे तर पर्टिक्युलर तर यामध्ये सर्वप्रथम तुम्हाला इव्हेंटचं नाव लिहायचं आहे त्यानंतर अवॉर्ड सर्टिफिकेट स्कॉलरशिप जे असेल ते तुम्हाला यामध्ये इथे लिहायचं आहे तर तुम्ही इथे बघू शकता मी स्पोर्ट्स कबड्डी लिहिलं आहे त्यानंतर इथे फर्स्ट रँक त्यानंतर प्रोफिशियन्सी इन गेम स्पोर्ट्स तर स्पोर्ट्स गेम असिल तर ते ते लेवर लेवर, 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 असेल है, तर त्यामध्ये तुम्हाला कोणत्या लेवलला डिव्हिजन लेवल स्टेट लेव्हल नॅशनल लेवल जे असेल त्याबद्दल तुम्हाला इथे लिहायचं आहे आणि त्यानंतर प्रोफिशियन्सी इन लिटरसी वर्क आर्ट कल्चर तर यामध्ये जर तुम्हाला प्रोफिशियन्सी प्रावीण्य असेल तर ते तुम्ही इथे ॲड करू शकता अदरवाईज तुम्हाला यामध्ये काही भरायची आवश्यकता इथे नाही आहे तर अशाच प्रकारे तुम्हाला खाली लँग्वेज नोंद तर तुम्हाला येत असलेल्या भाषा याबद्दल माहिती तुम्हाला थोडक्यात इथे भरायची आहे तर तुम्हाला मराठी भाषा इथे वाचता येते का लिहिता येते का बोलता येते का तर अशा प्रकारे टिक तुम्हाला यामध्ये इथे करायची आहे तर अशाच प्रकारे हिंदी आणि इंग्लिश तर यामध्ये तुम्हाला इंग्लिश बोलता येत असेल लिहिता येत असेल वाचता येत असेल तर अशा प्रकारे तुम्हाला इथे खून करून द्यायची आहे त्यानंतर खाली तुम्हाला इथे महत्त्वाचं आहे एक्झामिनेशन फी तर मित्रांनो तुमच्या फीबद्दल माहिती तुम्हाला यामध्ये इथे भरायची आहे तुम्हाला इथे माहीत असेल तुम्हाला इथे फीज भरायची आहे तर तुम्हाला फीज कशा प्रकारे भरायची आहे ही संपूर्ण माहिती तुम्हाला इथे पी डी एफ फाईलमध्ये दिली आहे तर ती पी डी एफ फाईलसुद्धा तुम्ही इथे चेक करून घ्यायची आहे तर तुम्ही स्क्रीनवरती इथे बघू शकता यामध्ये तुम्हाला संपूर्ण माहिती त्यांनी दिलेली आहे तर मित्रांनो तुम्ही इथे बघता परीक्षा शुल्क तर तुम्हाला इथे एक हजार रुपये परीक्षा शुल्क इथे पडणार आहे त्याचबरोबर अठरा टक्के जी एस टी म्हणजे अकराशे ऐंशी रुपये टोटल तुम्हाला इथे पैसे भरायचे आहे तर ते पैसे कशाप्रकारे भरायचे आहेत तर तुम्ही स्क्रीनवरती इथे बघू शकता बँक खात्याचा तपशील तुम्हाला यामध्ये इथे दिलेला आहे तर यू सी ओ बँक वडाळा ब्रांच अमरावती चार शून्य 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 तीन एक तर प्रकारे तुम्हाला ॲड्रेस आहे त्याचबरोबर तुम्हाला अकाउंट नंबर इथे दिलेला आहे हे अकाउंट नंबरवरती आणि या आय एफ एस सी कोड तुम्हाला इथे दिलेला आहे तर या अकाउंट नंबरवर तुम्हाला इथे अकराशे ऐंशी रुपये भरायचे आहे त्यानंतर तुम्हाला याची रिसिप्टसुद्धा तुमच्या जवळ ठेवायची आहे ही रिसिप्टसुद्धा तुम्हाला अर्जासोबत तिथे पाठवायची आहे तर तुम्ही हा पत्ता नोट करून घ्या किंवा व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये जी लिंक दिलेली आहे त्यावरती ही पी डी एफ डाउनलोड करून तुम्हाला हा ॲड्रेस तिथे दिसणार आहे तर मित्रांनो अशा प्रकारे तुम्हाला इथे पेमेंट करायचं आहे तर इथे मला अकराशे ऐंशी रुपये करायचे त्यामध्ये मी ते पाचशे लिहिले तर तुम्ही इथे बघू शकता प्रकारे तुम्हाला इथे भरून घ्यायचे आहे त्यानंतर सेंट थ्रू तर ज्या बँकमधून तुम्ही हे पैसे भरलेले आहे त्या बँकचे नाव तुम्हाला यामध्ये इथे लिहायचे आहे त्यानंतर इथे बघा मित्रांनो यू टी आर नंबर तुम्ही ज्या बँकमधून इथे पैसे भरत असाल तर तुम्हाला एक यू टी आर नंबर तिथे मिळणार आहे तर तो यू टी आर नंबर म्हणजे ट्रान्झॅक्शन आय डी ज्याला आपण म्हणतो तो यू टी आर नंबर तुम्हाला यामध्ये इथे लिहायचा आहे त्यानंतर इथे तुम्हाला डेट लिहायची आहे ज्या दिवशी तुम्ही पैसे भरतात ती डेट तुम्हाला यामध्ये इथे लिहून घ्यायची आहे त्यानंतर अशाच प्रकारे तुम्हाला अशा प्रकारे इथे टीकसुद्धा करून घ्यायची आहे जर तुम्ही अदर बँकमधून हे पैसे भरत असाल तर तर जर तुम्ही यू सी ओ बँकमधून पैसे भरत असाल तर तुम्हाला यावरती टिक करायची आहे आणि जर तुम्ही चेकने पैसे भरत असाल तर तुम्हाला यामध्ये इथे खून करायचे आहे तर तुम्हाला जे अप्लिकेबल असेल त्यावरती तुम्ही खून करून अशा प्रकारे माहिती तुम्हाला इथे भरून घ्यायची आहे त्यानंतर खाली तुम्हाला डिक्लेरेशन दिलेलं आहे तर हे डिक्लेरेशन तुम्हाला योग्य प्रकारे वाचून घ्यायचं आहे आणि त्यानंतर तुमची सिग्नेचर तुम्हाला यामध्ये इथे करून घ्यायची आहे व खाली तुमचं पूर्ण नाव तुम्हाला इथे लिहायचं आहे तर मित्रांनो अशा प्रकारे हा अप्लिकेशन फॉर्म आपला इथे संपलेला आहे तर तुम्हालासुद्धा योग्य प्रकारे तुमचा अप्लिकेशन फॉर्म सेम अशाच पद्धतीने इथे भरून घ्यायचं आहे त्यानंतर बघा यासोबत आपल्याला डॉक्युमेंट्स इथे कोणकोणते जोडायचे आहे तर यामध्ये सर्वप्रथम तुम्हाला एस एस सी एच एस सी मार्कशीट ह्या दोन्ही मार्कशीट तुम्हाला यामध्ये इथे जोडायचे आहे त्यानंतर तुमचं ग्रॅज्युएशन मार्कशीट तर तुम्हाला तिन्ही वर्ष तुमच्या ग्रॅज्युएशन मार्कशीट यामध्ये इथे जोडायचे आहे त्याचबरोबर तुमची डिग्री सर्टिफिकेट हे सुद्धा तुम्हाला यामध्ये इथे जोडायची आहे त्यानंतर जर तुम्हाला डिप्लोमा इथे आवश्यक असेल तुम्ही त्या पोस्टकरता अप्लाय करत असाल त्यामध्ये जर तुम्हाला डिप्लोमा क्वालिफिकेशन मागितलेले असेल तर ते या तुम्हाला यामध्ये इथे ॲड करायचं आहे त्यानंतर तुम्हाला तुमची कास्ट सर्टिफिकेट जोडायची आहे त्यानंतर तुमचं डोमिसाईल सर्टिफिकेट तुमचं आधार कार्ड पॅन कार्ड आणि जे तुम्ही फीज इथे भरणार आहे तर त्या फीजची रिसिप्टसुद्धा तुम्हाला जोडणे इथे आवश्यक आहे तर ती रिसिप्ट तुम्हाला इथे जोडायची आहे त्यानंतर तुम्ही टायपिंग एम एस सी आय टी किंवा अदर कोर्स जे कोर्स तुम्हाला यामध्ये इथे अप्लिकेबल आहे तर त्या कोर्सच्या सुद्धा तुम्हाला यामध्ये इथे जोडायची आहे तर मित्रांनो अशा प्रकारे हे डॉक्युमेंट्स तुम्हाला यामध्ये इथे जोडायचे आहे तर आता बघूया तुम्हाला कोणत्या पत्त्यावर हा अर्ज पाठवायचा आहे ईमेल आय डीद्वारे कशाप्रकारे हा अर्ज तुम्हाला इथे पाठवायचा हे संपूर्ण माहिती आता आपण इथे जाणून घेऊया तर मित्रांनो आता बघूया तुम्हाला कशा प्रकारे ही पी डी एफ फाईल इथे बनवायची आहे तर जो अर्ज तुम्ही भरलेला आहे तीन पेजमध्ये तुमचा अर्ज आणि तुमचे संपूर्ण डॉक्युमेंट्स हे तुम्हाला संपूर्ण एका फाईलमध्ये पी डी एफ फाईलमध्ये मर्ज करायचे आहे आणि ही पी डी एफ फाईल तुम्हाला त्या ॲड्रेसवर तिथे सेंड करायची आहे तर तुम्हाला जे जे पी जी इमेज आहे त्याचे पी डीएफमध्ये करायचं असेल तर तुम्ही इथे बघू शकता आय लव पी डी एफ डॉट कॉम या वेबसाईटवर तुम्हाला यायचं आहे तर मित्रांनो या वेबसाईटची लिंकसुद्धा मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे त्यावरती क्लिक करून तुम्ही या वेबसाईटवर इथे एंटर करू शकता त्यानंतर तुम्हाला सिलेक्ट जे पी जी इमेजेस या ऑप्शनवरती इथे क्लिक करायचे आहे या ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर तुमचा जो अप्लिकेशन फॉर्म आहे तो अप्लिकेशन फॉर्म तुम्हाला यामध्ये इथे सिलेक्ट करून घ्यायचा आहे त्याचबरोबर तुमचे डॉक्युमेंट्स जे डॉक्युमेंट्स तुम्हाला यामध्ये इथे अपलोड करायचे असेल ते संपूर्ण डॉक्युमेंट्स तुम्हाला सिलेक्ट करून घ्यायचे आहे जी यादी आपण इथे दिलेली आहे ते डॉक्युमेंट्स तुम्हाला यामध्ये इथे जोडायचे आहे तर आपण डॉक्युमेंट्सुद्धा यामध्ये इथे जोडून घेऊया तर तुम्ही इथे बघू शकता डॉक्युमेंट्स यामध्ये इथे जोडणार आहोत तर प्रकारे तुमचे जे डॉक्युमेंट्स असेल ते संपूर्ण डॉक्युमेंट्स तुम्हाला यामध्ये इथे जोडून घ्यायचे आहे आणि त्यानंतर कन्वर्ट टू पी डी एफ या ऑप्शनवरती तुम्हाला इथे क्लिक करायचे आहे या ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर थोडं लोडिंग होईल तर तुम्हाला थोडं थांबायचं आहे तर तुम्ही इथे बघू शकता डाउनलोड पी डी एफ अशा प्रकारे ऑप्शन इथे आलेलं आहे तर या ऑप्शनवरती तुम्हाला इथे क्लिक करायचे आहे या ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर तुम्ही इथे बघू शकता माझी पी डी एफ फाईल इथे डाउनलोड झालेली आहे तर मी तुम्हाला इथे दाखवणार आहे तर तुम्ही स्क्रीनवरती बघू शकता आपल्या अप्लिकेशन फॉर्मचे तीनही पेज या पी डी एफ फाईलमध्ये इथे दिलेले आहे त्याचबरोबर खाली माझे डॉक्युमेंटसुद्धा यामध्ये मा इथे दिलेले आहे तर तुम्हालासुद्धा तुमचे संपूर्ण डॉक्युमेंट्स या पी डी एफमध्ये अशा प्रकारे इथे मर्ज करून घ्यायचे आहे त्यानंतर बघूया तुम्हाला कशा प्रकारे हा जो तुमचा अर्ज आहे तो ईमेल आय डीवरती सेंड करायचा आहे त्याआधी जाणून घ्या तुम्हाला कोणत्या ईमेल आय डीवरती हा अर्ज तुम्हाला सेंड करायचा आहे तर तुम्ही स्क्रीनवरती बघू शकता मित्रांनो ॲडमिन ॲट द रेट यू सी बी एफ डॉट कॉम या ऑफिशियल त्यांच्या ईमेल डीवरती तुम्हाला तुमचा अर्ज व तुमचे डॉक्युमेंट्स इथे सेंड करायचे आहे तर तुम्ही याचा स्क्रीनशॉट काढून घ्या किंवा कुठे नोट करून घ्या ही प्रॉपर ईमेल आय डी याच ईमेल आय डीवर तुम्हाला तुमचा अर्ज इथे पाठवायचा आहे तर अर्ज कसा पाठवायचा हे सुद्धा मी तुम्हाला इथे इथे सांगणार आहे तर सर्वप्रथम तुम्हाला तुमची ईमेल आय डी इथे ओपन करून घ्यायची आहे तर तुमचा मोबाईलमध्ये व्ह्यू थोडा वेगळा असू शकतो पण तुम्हाला इथे कंपोज या ऑप्शनवरती क्लिक करायची आहे त्यानंतर तुम्हाला इथे नवीन ईमेल आय डी अशा प्रकारे इथे दिसणार आहे तर यामध्ये सर्वप्रथम तुम्हाला इथे जी ईमेल आय डी तुम्हाला तुमचा अर्ज पाठवायचा आहे ती ईमेल आय डी इथे लिहून घ्यायची आहे तर तुम्ही इथे बघू शकता अशा प्रकारे तुम्हाला ईमेल आय डी लिहायची आहे त्यानंतर अशा प्रकारे सिंबॉल इथे आला पाहिजे ही गोष्ट तुम्हाला लक्षात ठेवायची आहे तर तुम्ही इथे बघू शकता अशा प्रकारे सिंबॉल जर तुम्हाला दिसला ही ऑफिशियल त्यांची ईमेल आय डी आहे हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे तर यावरती क्लिक करून त्यानंतर खाली तुम्हाला सब्जेक्टमध्ये इथे बघा मित्रांनो तुमचं नाव तुम्हाला सर्वप्रथम लिहायचं आहे त्यानंतर अप्लिकेशन फॉर द पोस्ट ऑफ आणि ज्या पोस्टकडे तुम्ही अर्ज करतात त्या पोस्टचं नाव तुम्हाला यामध्ये इथे लिहून घ्यायचं आहे त्यानंतर खाली अटॅचमेंटमध्ये तुम्हाला इथे तुमची फाईल जोडायची आहे जी पी डी एफ फाईल तुम्ही यामध्ये इथे आपण पी डी एफ फाईल बनवली आहे ती पी डी एफ फाईल तुम्हाला या अटॅचमेंटमध्ये इथे जोडून घ्यायची आहे तर इथे पी डी एफ फाईलसुद्धा मी जोडून घेणार तर तुम्ही बघू शकता माझी पी डी एफ फाईल इथे अपलोड होत आहे तर तुम्हाला थोडं वेट करायचं आहे तर तुमची पी डी एफ फाईल दोन एम पर्यंत असू हो शकते त्यामुळे थोडा इथे वेळ लागू शकतो तर माझी ईमेल आय डी इथे अटॅच झालेली आहे आणि त्यानंतर सेंड या ऑप्शनवरती तुम्हाला इथे क्लिक करून द्यायचं आहे या ऑप्शनवरती सेंड केल्यानंतर तुमचा ईमेल हा तिथे पोहोचून जाईल आणि त्यानंतर तुम्हाला जे सम समोरची जे पुढची प्रोसेस आहे ती संपूर्ण प्रोसेस तुम्हाला ईमेल आय डीद्वारे तुम्हाला मिळणार आहे तर तुमची प्रॉपर ईमेल आय डी त्यावरूनच तुम्हाला हा अर्ज इथे सेंड करून घ्यायचा आहे आणि तुम्हाला वेळोवेळी तुमची ईमेल आय डी इथे चेक करत राहायचं आहे फर्दर संपूर्ण नोटिफिकेशन तुम्हाला या ईमेल आय डीवरतीच मिळणार आहे तर मित्रांनो अशा प्रकारे हा अप्लिकेशन फॉर्म तुम्हाला फिलअप करायचा आहे यामध्ये तुम्हाला काही समस्या येत असेल तर तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये विचारा आणि व्हिडिओ आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद